हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला काही गोष्टी माहीत असतात तर अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याकडे नसतं. अशा वेळेस आपण थोरा मोठ्यांचं, गुरुजनांचं मार्गदर्शन घेतो आणि सर्वतोपरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ आपल्या विचारांना योग्य दिशा मिळाली की आपली त्या दिशेनं वाटचाल सुरू होते. आपल्याला सगळ्यातलं सगळंच कळतं. हा ओव्हर कॉन्फिडन्स बाळगला तर मात्र दिशाहीन होण्याची शक्यता असते बरं. पण यू डोंट वरी, आपली ही शाळा तुम्हाला कधीच दिशाहीन होऊ देणार नाही. कारण आत्ता अभ्यासमस्तीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मधुलिका, आपण लहानपणी खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत. तू ऐकल्या आहेस, मी ऐकल्या आहेत, आपल्या मित्रमैत्रिणींनी ऐकल्या आहेत. पण एक कुठली तरी अशी गोष्ट असते जी आपल्या कायम स्वरूपी लक्षात राहते. हो ना, आणि आपण त्याला म्हणतो की ही माझी फेवरेट गोष्ट होती या लहानपणी. बरं, मग आता आम्हाला सांग की तुझी फेवरेट गोष्ट अशी कोणती होती. बरं, मी खीर खाल्ली तर बूड खागरी. आणि मला आठवतीये राजाने टोपी चोरली. खरंच ह्या मजेशीर गोष्टी वाटत असल्या तरी प्रत्येक गोष्टीतून आपल्याला बोध मिळालेला असतो आणि तो बोध आपल्याला आयुष्याचा सार सांगून जातो खर तर. आणि अर्थातच आपल्या शाळेतल्या मुलांचं हे जडणघडणीचं वय आहे, त्यामुळे गोष्टींच्या माध्यमातून आपण अनेक विषय, अनेक बोध त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की तुम्हाला माहीत असलेली एक गोष्ट घरच्यांना सांगा. आणि मुलांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगितलेल्या आहेत. तर आज आपण मुलांनाच एक गोष्ट ऐकवूयात का छानशी. हो, आणि गोष्टीचं शीर्षक आहे माझे मित्र. वा, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट असणार आहे ही. येस. माझे मित्र. मला खूप सारे मित्र आहेत. माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत. माझे काही मित्र हे म्हातारे आहेत आणि काही छोटी बाळ आहेत. माझ्या काही मित्रांना शेपटी आहे आणि काहींना तर पायच नाही. माझे काही मित्र आकाशात उडतात आणि काही पाण्यात पोहतात. आहा, पुस्तकही माझे मित्र आहेत. पण माझा सगळ्यात खास मित्र कोण आहे माहितीये? कोण कोण कोण? माझी आई. म
मधुरिका आत्ताच एक आपण छानशी गोष्ट ऐकली माझे मित्र, आणि या गोष्टीतून आपल्याला एक वेगळा बोधही मिळाला, मित्रांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन मिळाला आणि एक दिशा मिळाली मैत्रीसाठी. हो ना, आणि ही दिशा आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाची आहे हे तर आपण सगळेच जण जाणतो. करेक्ट. कधी कधी आपल्याला योग्य वळणाने जाण्यासाठी दिशादर्शकाचा सुद्धा उपयोग होत असतो, बरं का. आणि ही दिशा चोखंदळपणे ओळखणं खूप महत्वाचं आहे, तेव्हाच तर आपल्याला आपला मार्ग ठरवता येईल. करेक्ट. म्हणूनच आपण आपल्या 3-5 विद्यार्थ्यांना अभ्यासही दिशांबद्दलचा दिलेला आहे. त्यांना आपण विचारलंय की मुख्य दिशा कोणत्या आहेत, त्या कशा ओळखायच्या, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. आणि मुलांनी मुख्य दिशाच नाही तर उपदिशा सुद्धा आपल्याला सांगितलेल्या आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. राधा गणोरे या उच्च प्राथमिक शाळा गोजी इयत्ता 3 शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा वर्धा इथे राहते, तिच्या सोबतच तिची आई प्रीती गणोरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता बोलूयात आपण राधा सोबत. नमस्कार प्रीतीताई, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी छान आहे. आणि कसं चाललंय राधाचा अभ्यास? राधाचा अभ्यास एकदम चांगला. राधा आता 3 आहे बरोबर? हो. मग तिचा घरी अभ्यास कोण कोण घेत बरं? मी घेतो. हा. आणि तिचा भाऊ आहे मोठा 9 हा, त्याला वेळ भेटला की तो पण घेते. मग ते दोघ जण कधी बसतात का एकत्रितपणे अभ्यासाला? रोज एकत्रच बसतात. त्या तेव्हा दंगा मस्ती करतात की शांतपणे करतात अभ्यास? शांतपणे अभ्यास शांतपणे करतात. अच्छा, आणि मग बाकीचा वेळ पूर्ण दंगा मस्ती करतात? हो, 2 अभ्यास पूर्ण शांतपणे करतात. अच्छा, ओके. आम्हाला सांगा की आपण काय करता? आम्ही शेती करतो. कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? सोयाबीन, कापूस, तुरी. अरे वा, मस्त. मग कधी येते की नाही राधा तुमच्या शेतावरती? हो, शेतात येते ना कधी कधी. मग तिला पण आवडतं? हा, एक सेकंद. मग तिला आवडतं का शेतावर काम कसं चाललंय ते बघायला, आई बाबा काय करतायत ते बघायला? हो, तिला आवडते. मस्तच. आता आम्हाला राधा मधली अशी एखादी गोष्ट सांगा, तिच्यातला असा एखादा गुण सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. तिचा गुण म्हणजे अभ्यास तिला सांगावा लागत नाही, ती आपल्या मनानेच अभ्यासाला बसते टाइम झाला की. आणि तिचा अभ्यास सगळा तिलाच येतो, आम्हाला एखादी वेळेस विचारते. अरे वा, आता आम्हाला राधा सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे राधा? हो. हॅलो. हॅलो राधा, कशी आहेस तू? छान. आणि आता काय करत होतीस? शाळेत होती. अच्छा, तुला आवडतं का रोज शाळेत जायला की कंटाळा येतो रोज रोज शाळेत जायला? आवडते. आणि मग अभ्यास पण करायला आवडतो का? हो. आणि राधाचा आवडता विषय कुठला आहे बरं? मराठी. मस्त. पण आजचा आपला अभ्यास मराठीचा आहे का ग? नाही, भूगोलचाच आहे. हा, बरोबर. बर, आधी आपण थोडा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. मग आता आम्हाला सांग की मुख्य दिशा कोणती आहे आणि त्या कशा ओळखायच्या, हे माहितीये का तुला? हो. कशा ओळखायच्या सांग बर. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हा. पूर्वाकडे तोंड करून उभं राहायचं, सूर्य उगवत होती पूर्व दिशा, सूर्य मावत होती पश्चिम दिशा, पूर्वाकडे तोंड करून उभं राहायचं, आणि डावा हातची उत्तर दिशा आणि उजव्या हात दक्षिण दिशा, मागे पश्चिम दिशा. बरोबर. मस्त. बर, तुला या 4 दिशांच्या व्यतिरिक्त अजूनही काही दिशा आहेत त्या माहिती आहेत का तुला? त्यांची नावं माहिती आहेत का? हो. सांग बरं काय काय आहेत. वायव्य, नैऋत्य, आग्नेय, ईशान्य. व्हेरी गुड. मस्त, खूपच छान. राधाने किती छान अभ्यास केला आणि प्रश्नाचं उत्तर किती पटापट दिलं. मस्त राधा. आता आम्हाला सांग की तुला खेळायला पण आवडतं का? हो. आणि तुझे आवडते खेळ कोणते कोणते आहेत बरं? खो खो. कोणासोबत खेळतेस तू हे खेळ? तुझ्या फ्रेंड्सची नावं सांग आम्हाला. नेहा, लावण्या, रेणुका, किमया. व्हेरी गुड. आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय भाव असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे राधाचं? मॅडम व्हायचं. मॅडम व्हायचंय, शिक्षक व्हायचंय तुला? हो. आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या विद्यार्थ्यांना? मराठी. कविता माहित आहे मला. ती देशासाठी लढले, ते अमरवृतात मेजाने, सोडले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले, तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास,
कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले, झगडली झुंजली जनता मग स्वातंत्र्य झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले. झालं. व्हेरी गुड राधा, खूप छान वाचून दाखवलंस तू आता आम्हाला. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय. बघ मधुलिका, आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतोय आणि एका वेगळ्याच दिशेला आपली शाळा चालली असं नाही वाटत आहे का तुला? हा हो, तर अगदी योग्य आपल्याला वाट मिळाली असं वाटतंय. करेक्ट. मग ही योग्य दिशाच आपल्याला अजून एका ठिकाणी घेऊन जाणार आहे, ते म्हणजे गोष्टींच्या राज्यात. अरे वा, चल मग आता आपण ऐकूया एक छानशी गोष्ट. एका रुपयाची ताकद. लेखिका पायोशिनी सराफ. चित्रांकन उज्ज्वल नायर. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. टन 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 टन. शाळेचा तो शेवटचा दिवस होता. सहाव्या इयत्तेमधले सगळे विद्यार्थी ताईच्या टेबलापाशी जमले होते. मुलं मुली एकमेकांमध्ये डबे फिरवून त्यातून खाऊ लागली. अजयनं शाळेतल्या कुत्र्याला म्हणजे गुंडूला पोळी खाऊ घातली. तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार आहात? ताईने मुलांना विचारले. अनिता म्हणाली, मी फुटबॉलची प्रॅक्टिस करणार आहे, मला मेस्सी सारखं व्हायचंय. रफिक म्हणाला, मी ना खूप खेळणी तयार करणार आहे. मी तर बाबा रोज सामोसा वडापाव आणि कचोरी खाणार आहे. विवेक म्हणाला. प्रगती म्हणाली, मी लोणावळ्याला ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाणार आहे. अरे वा, तिथे खूप प्रकारचे खेळ आहेत ना. वॉटर स्लाइड म्हणजे पाण्यातली घसरगुंडी आहे. पाण्यात जोरात खालीवर करणारी एक वेगवान कोस्टर आहे. थॉमस म्हणाला, प्रगती तर सगळे खेळ खेळणार असेल ना, मज्जा आहे. फैजा म्हणाली, पण तिथे तिकीट 60 रुपये आहे ना. प्रगती तू तर खूपच श्रीमंत आहेस ग. प्रगती म्हणाली, अगं काही नाही ग फैजा, मी माझे साठवलेले पैसे खर्च करणार आहे. ताई हसत त्यांना म्हणाली, अरे तुम्ही सुद्धा सगळे ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाऊ शकता की, फक्त प्रगती सारखे पैसे साठवा म्हणजे झालं. प्रगती म्हणाली, होय, आपण रोज 1 रुपया साठवला तरी त्यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते. सीमा म्हणाली, रोज 1 रुपया साठवणं सोपं आहे, आपणही प्रयत्न करूया, मग आपण सगळे ऍडव्हेंचर पार्कला जाऊ शकतो. सगळे तयार झाले. सुट्टी संपेल तेव्हा सगळ्यांनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये एकत्र जायचं असं ठरलं. उन्हाळ्याची सुट्टी सगळ्यांची धमाल गेली. रफिकने आजूबाजूला मिळतील त्या गोष्टींपासून खेळणी बनवली. त्यानं काही खेळणी त्याच्या चुलत मावस भावंडांना विकली आणि रोज 1 रुपया साठवला. प्रसादने त्याच्या धाकट्या भावाला गणित शिकवलं. त्याबद्दल त्याचे बाबा त्याला जे पैसे देत होते त्यातून त्याने रोज 1 रुपया वाचवला. देवीची मामी तिला आईस्क्रीम खायला पैसे देत असे, त्यातून तिने रोज 1 रुपया वाचवला. अजयचे बाबा नगरपालिकेच्या बागेतील मुख्य माळी होते. अजयने त्यांना रोप लावायला मदत केली. प्रत्येक नवीन रोपामागे त्याच्या बाबांनी त्याला 1 रुपया दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. ताईने सगळ्यांना जमा झालेले पैसे मोजायला मदत केली. ऍडव्हेंचर पार्कचं तिकीट घेता येईल एवढे पैसे प्रत्येकाने जमवले होते. सगळ्यांनी जल्लोष केला, पण अजय मात्र अगदी शांत बसला होता. अंजलीनं विचारलं, अजय काय झालं रे, तू पैसे नाही साठवलेस का? नाही, मी काहीच पैसे साठवू शकलो नाही, अजय खिन्नपणे उत्तरला. गुंडू मागच्या आठवड्यात आजारी पडला. माझे साठवलेले सगळे पैसे मी त्याच्या औषधासाठी दिले. आता माझ्याकडे तिकिटासाठी पैसेच नाहीयेत. शेवटी निंबाराम म्हणाला, काळजी करू नकोस अजय, आम्ही सगळे जण थोडे थोडे पैसे साठवतो आणि तुझे तिकीट विकत घेतो. आणि निंबारामचं म्हणणं खरं ठरलं की एका आठवड्यातच 6वीच्या सगळ्या वर्गानं मिळून अजयच्या तिकिटापुरते पैसे जमवले. अखेर 6वीचा वर्ग ऍडव्हेंचर पार्क मध्ये गेला. रफिक आणि प्रसाद जायंट व्हील वर बसून आनंदानं किंचाळले. फैजा पाण्यातल्या घसरगुंडीवरून सरसर घसरली. अजय आणि अनिता वॉटर कोस्टर वरून झुपकन बाहेर आले. 6वीच्या मुलामुलींनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये खूप मज्जा केली. हे सगळं झालं कारण त्यांनी रोज 1 रुपया साठवला होता. मी कसे पैसे साठवू?
एका दिवसात किंवा एका आठवड्यात तुम्ही किती पैसे साठवू शकता ते ठरवा. ही रक्कम तुम्हाला शक्य असेल तेवढीच असावी. साठवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या छोट्या खोक्याची किंवा पत्र्याच्या डब्याची पिगी बँक बनवा. पिगी बँकेतून पैसे काढण्याचा मोह टाळा. तुम्ही पैसे कुठे खर्च करता याचा हिशोब नीट लिहून ठेवा. त्यामुळे कुठले खर्च कमी करता येतील ते तुम्हाला समजेल. यामुळे जास्तीत जास्त पैसे वाचवता येतील. मधुलिका, गोष्टींच्या राज्यात जाऊन आल्यावर जरा आता कोकणचा फेरफटका मारूयात का? अरे वा, म्हणजे भाषेचा अभ्यास करायचा तर आता आपल्याला. बघ ना, म्हणजे अभ्यासच एवढा रंजक दिशेने सुरू आहे आपला, तर आपण आज जरा भाषेचा सुद्धा अभ्यास करूयात. हो तर का नाही. भाषा सौंदर्य किती महत्वाचं आहे हे आपल्याला कवितांमधून गोष्टींमधून तर नेहमीच जाणवत असतं. करेक्ट. निसर्गाच्या सौंदर्याची भर पडल्यानंतर भाषा सौंदर्य आणखी खुलतं, नाही का? हो तर. म्हणूनच आज आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय तो कवितेचा, गोमू माहेरला जाते हो नाखवा या कवितेचा. अरे वा, काय ग अभ्यास? आपण त्यांना अभ्यास असा दिलाय की गोमू माहेरला जाते या कवितेतील कोकणचं वर्णन कसं आहे ते मित्रांना सांगा. आणि मुलांनी त्यांच्या शब्दामध्ये इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे कोकणचं, त्यातले अनेक विद्यार्थी तर कोकणात अजून गेलेलेच नाहीयेत, पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी कोकणला भेट दिलेली आहे आणि सौंदर्य तर त्यांच्या शब्दांमधूनच आपल्याला कळलेलं आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. अनुष्का गावंडे या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसांग इयत्ता 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा अकोला इथे राहते. चला मग बोलूयात आता आपण अनुष्का सोबत. हॅलो. हॅलो. हाय अनुष्का. हाय, कशी आहेस तू? मी खूप छान आहे. व्हेरी गुड. आम्ही कुठून बोलतोय कळलं का तुला? हो. कुठून? तुम्ही आकाशवाणीवरून बोलत आहात. पण कार्यक्रमाचं नाव सांगशील? शाळा बाहेरची शाळा. व्हेरी गुड. येस. कसं वाटतंय अनुष्का तुला आज या शाळेमध्ये सहभागी होताना? मला खूप छान वाटते. तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम फक्त तू सहभागी होणार म्हणून ऐकू लागलीस की आधीपासून ऐकत होतीस? नाही, मी आधीपासून ऐकत होती. व्हेरी गुड. आणि काय आवडतं बरं तुला या शाळेतलं? मला या शाळेमधलं ते गीत गायला आवडतं. गीत गायला आवडतं? कोणतं? आणि माझ्या पुस्तकांमधलं. बरं. आणि या शाळेचा अभ्यास करायला आवडतो की नाही? हो, आवडते मला. हा, आता कसं मुद्द्याचं बोललेस. आणि आपली ही शाळा जी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी देते त्या करायला आवडतात की नाही तुला? हो, आवडतात. व्हेरी गुड. चल मग आता आपण थोडस अभ्यास करूयात. हो. अर्थातच तुला गाणी म्हणायला आवडतात ना आपल्या शाळेतली, म्हणून अभ्यासही तसाच काहीसा दिलेला आहे. हो. तुला हे गाणं माहितीच असेल, गोमू माहेराला जाते हो नाखवा. माहित आहे मला. गुड. मग यामध्ये कोकणाचं वर्णन केलंय बरोबर? हो. आणि तू राहतेस अकोल्यामध्ये, तू गेलीस का कधी कोकणात? मी म्हैसांग मध्ये राहते, अकोला जिल्हा आहे माझा. हो, पण तू कोकणात गेलीस का कधी? नाही. मग आता तू जे वर्णन ऐकलंयस ते कसं बरं सांगशील? सका मधून शोधून सांगणार. बरं, मग आता शोधलंच असशील, कारण मित्रांना सांगायचं होतं, मित्रांना सांगूनही झालं असेल तुझं. हो, शोधलं मी. गुड. मग आम्हालाही सांग की कोकणचं नेमकं कसं आणि काय वर्णन केलंय बरं आपण या गाण्यात? कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला महाराष्ट्राचा सुंदर रमणीय भाग. महाराष्ट्राची सृष्टी सौंदर्याने नटलेला भूभाग. वस्तीसाठी समुद्र किनारा, नारळ पोकळीच्या बागा, फणस सुपारी काजूच्या बागा असलेला भूभाग म्हणजे कोकण. याच कोकणातील लोक नोकरीनिमित्त मुंबई, पुणे व इतर ठिकाणी जातात. माहेरवासींनी आपल्या सासरी जातात तेव्हा त्यांना व बाहेर गावी नोकरीनिमित्त गेल्यानं सुद्धा कोकणाची कशी ओढ आहे हे या कवितेतून कवीने सांगितले आहे. या कवितेतील गोमू कोकणातील आपल्या माहेराला जायचे आहे तेव्हा ती तिच्या नवऱ्याला कोकणाच्या सौंदर्याचं वर्णन करून सांगत आहे. कोकणातील निळी शाडू खाडी, कोकणातील नारळाच्या बागेची तिला आठवण येते आहे. ते तिच्या नवऱ्याला दाखवायचं आहे. मधाळ गोड कोकणी भाषा, कोकणातील साधी बोळी माणसं, या सर्वाचा कवी ग. दि. माडगुळवरकर यांनी गुमू माहेरला जाते या कवितेतून सांगितलेले आहे. ओके, खूप छान. आणि हे गाणं काय आहे तुला माहितीये का? हो. म्हणून दाखव बघू आम्हाला. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा.
दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा बोली फुलांचा दाटवा, गोमू माहेरला जाते हो नकवा, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, उंची माडांची जळवून मापवा, गोमू माहेरला जाते हो नकवा, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवघड वाऱ्या, धनी धनीला गणपत टेकवा, गोमू माहेरला जाते हो नकवा. खूप छान अनुष्का, व्हेरी नाईस. आम्हाला सांग तू आता मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला आर्मीत जायचं आहे. अरे वा, आणि असं तू का ठरवलंयस बरं? कारण की मला भारताची रक्षा करायची आहे, भारताच्या सेवेसाठी जायचं आहे. खूप छान, आणि त्यासाठी तुला शुभेच्छा. तुझ्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. आपण पुन्हा काही दिवसांनी नवीन अभ्यासासह बोलूयात. ओके, हो हो, थँक्यू. यू वेलकम. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या अंजू सोनवणे, काजल गोठे, दीपमाला गजरमल, वर्षा गजरमल आणि प्रियांका गजरमल. नमस्कार अंजूताई, काजलताई, दीपमालाताई आणि वर्षाताई. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? छान. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? छान छान चाललं. मस्त. तुमच्या सगळ्या जणींचा मिळून एक गट आहे बरोबर? तुमच्या गटाचं नाव काय आहे बरं? रमाई माता महिला गट. अरे वा, का बरं तुमच्या गटाला तुम्ही हे नाव का दिलं? छान वाटलं ना. आणि मेन म्हणजे कसं, रमाईंनी असं भरपूर काही नाही का मुलींसाठी, शिक्षणासाठी वगैरे, सावित्रीबाई फुले, रमाईबाई यांनी भरपूर असं म्हणजे योगदान दिलं नाही का. मुलींनी सांगितलं की तुम्ही असं असं शिक्षण करा, बरोबर शिकवा. मला वाटलं, छान वाटलं हे नाव, म्हणून आम्ही हे नाव दिलं. मस्त. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन तुम्ही हे नाव तुमच्या गटाला दिलंय बरोबर? बरोबर. मस्त. आम्हाला पण ऐकून खूप छान वाटलं. बरं मला सांगा, तुम्हाला तुमच्या गटाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओ मिळालेत? बरं, 7 आयडिया व्हिडिओ भेटले मॅडम आम्हाला आतापर्यंत. अरे वा, मग या सातीच्या सातीचे प्रयोग करून झालेत का तुमच्या गटात? सगळे प्रयोग केलेत आम्ही. मस्त. मग हे सगळे प्रयोग करताना मजा आली का? खूप मजा आली. खूप मजा आली. कोण म्हणाले बरं खूप मजा आली? काजलताई. वा काजलताई, तर मला सांगा कुठला प्रयोग होता जो करताना तुमच्या गटाला खरंच खूप 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 मज्जा आली? ते खेळ, आणि ते नाही का मुलांचे वर्कशीट वगैरे, नाही का ते कलर वगैरे भरताना, परत ते मुलांचे खेळ घेताना त्या टाइम. हा बरोबर. मग मला सांगा कुठले का तुम्ही वर्कशीट मध्ये मुलांना रंग भरायला सांगितले? बरं, कुठलं चित्र मुलांना पूर्ण करायचं होतं तुमच्या गटात? ते पानाचे आकार वेगवेगळे, परत फुलदाणीचे नाही का, हा पानाचे वेगवेगळे आकार आले होते, छत्री छत्री आली होती, छत्रीमध्ये नाही का वेगवेगळे रंग भरायचे, परत अजून हे आले होते त्रिकोण, गोल, वर्तुळ असे आकार आले होते त्यातले, नाही का म्हणजे बरोबर म्हणजे गोल आलेले नाही का त्याच्यामध्ये कलर भरायचे, सारखे कलर आलेले त्याच्यामध्ये कलर भरायचे. अरे वा, मग भरले का रंग छत्रीमध्ये? हो सगळे भरले. मजा आली का मग रंग भरताना? हा खूप मजा आली. मस्त. त्याच्यानंतर फुलपाखराचे चित्र मुलांनी पूर्ण केलं का? अर्ध काढलेलं चित्र वेगवेगळे कलर भरायचे होते नाही का ते फुलपाखराचे केले. बरं, दीपमाला ताई तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही मुलांसोबत कुठले कुठले खेळ खेळलात तुमच्या गटात? आम्ही लंगडी पाणी खेळलो, हा गोट्यांचा खेळ खेळलो, हा आंधळी कोशिंबीर. अरे वा, चलवायचं. हा कुंड्या काढायच्या. अरे वा, प्रत्येक वेळेला गटामध्ये कोण कोण जिंकत गेलं बरं? सर्वजण. सर्वजण जिंकले. अरे वा, मग जेव्हा तुम्ही हे खेळ खेळला तेव्हा तुम्हाला खेळून खूप मजा आली का मुलांच्या सोबत सगळ्या मातांना? हा मजा आली. तेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवले का? काजलताई, दीपमालाताई, वर्षाताई आणि अंजूताई. पूर्ण लहानपणीचे नाही का म्हणजे जो खेळ आम्ही खेळत होतो ना ते दिवस परत आठवल्यासारखं झालं मुलांबरोबर. तेव्हा तुम्ही कुठले खेळ खेळायचा तुमच्या लहानपणी? आम्ही लहानपणी आंधळी कोशिंबीर, पुढे लंगडी पाणी, परत असे वेगवेगळे खेळ, खो खो, असे वेगवेगळे खेळ खेळायचो लहानपणी. अरे वा, मस्त. बरं, तर वर्षाताई तुम्ही आम्हाला सांगा, या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या कुठल्या वर्कशीट मुलांकडनं पूर्ण करून घेतल्यात? बरं, चित्र बनवणे, कुंड्या बनवणे, कुंड्या झाडं आणि वर्कशीट बनवलं, फुलं करून घेतली त्यांच्याकडून. अच्छा, अजून काय काय केलं तुम्ही? पानांचे आकार बनवले,
कशापासून बनवले पानांचे आकार? ड्रॉइंग केली. ड्रॉइंग केलं, बरं. कुत्र्यापासून सावध राहा किंवा कुत्रा चावला तर काय करता येईल प्राथमिक उपचार, ही माहिती तुम्हाला मिळाली का? हो मिळाली. मग तुम्ही मुलांना काय काय समजावून सांगितलं, तुम्हाला काय काय माहिती कळली? बरं, प्राथमिक उपचार आपण काय काय करू शकतो कुत्रा चावल्यानंतर? लगेच आधी कुत्रा चावल्यानंतर घाबरायचं नसतं, पाय धुवायचा, साबणाने स्वच्छता करायची, मग त्याच्यानंतर आपण त्याला उपचार करायचे दवाखान्यामध्ये न्यायचे. आणि त्याच्यानंतर मग दवाखान्यामध्ये न्यायचं आणि त्याच्यावरती उपचार करायचे. बरोबर बरोबर. आधी ती जखम साफ करायला हवी का कुत्रा जिथे चावलाय ती? हो, कुत्रा चावल्यानंतर ना ती जखम आधी साफ करायची, साबणाने धुवायची आणि मग त्याच्यानंतर उपचार करायचे. अगदी बरोबर. आणि हे उपचार करत असताना कुठली कुठली खबरदारी घेणं गरजेचं आहे? खूप काळजी घ्यायची असते त्याच्यानंतर. हा बरोबर. आता मला सांगा की हात धुण्याच्या काही पद्धती आहेत, त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या माहिती आहेत का? तुम्ही मुलांना सांगितलं का कशा प्रकारे हात धुवायला हवेत? हो, आधी साबण लावायचा, हात धुवायचा, चांगले स्वच्छ हात धुवायचे. आणि कशा प्रकारे हात धुवायचे बरं? हे दोन्ही हाताला हात चोळून. हा बरोबर. बरं, अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ तुमच्या गटाला अजून मिळायला हवेत असं वाटतं का तुम्हाला अंजुताई? हो. का बरं असं का वाटतं? छान वाटतं ना मॅडम, कधीतरी खेळ खेळायचं म्हणल्यावर मुलांसंगत खेळायचं, त्यामुळे आनंद होतो, मुलं ऐकतात. बरोबर. आजी खेळ लहानपणी खेळायचो ना, ते खेळ आता खेळायला भेटतात. एवढाच माणूस काहीतरी ना काही वेगळं वाटतं. मग नवीन काहीतरी शिकायला मिळालं असं वाटतं का सगळ्या जणींना? खूप काही नवीन शिकायला भेटलं आणि छान वाटलं. अरे वा, मग अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत असं वाटतं त्याच्यामुळे. हो. आणि घरच्यांची काय प्रतिक्रिया असते जेव्हा तुम्ही मुलांसोबत खेळता, मुलांचा अभ्यास घेता अशा पद्धतीने? काही नाही म्हणत, शाळेचं काम आहे ते म्हणतात करा, ते पण आवडीनेच म्हणतात की करा शाळेतले, नाही का? आणि मुलंही खेळतात ना आमच्या बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. अरे वा. आणि मग मुलं शाळेतनं घरी आल्यानंतर सांगतात का की आज शाळेत काय शिकवलं? हो सांगतात ना, शाळेत काय शिकवले ते, परत शाळेचा अभ्यास मॅडम जो देतात ना तो दाखवतात, आणि मग संध्याकाळी तो अभ्यास त्यांच्याकडून करून घ्यायचा. आणि दर आठवड्याला मग हा आयडिया व्हिडिओ आला की एखाद्या आठवड्यामध्ये एक कोणता पण म्हणजे वार हे करायचा, सिलेक्ट करायचा आणि मग व्हिडिओ काढायचा. रविवारी म्हणजे शनिवारी लवकर शाळा सुटती, नाही का, अर्धी शाळा असती आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे मग आम्ही दोन दिवसांपैकी एक दिवस काढतो. तुमचा आठवड्यातला वार हा शनिवार किंवा रविवार असं ठरलेला आहे, बरोबर? आणि आधीमध्ये सुट्टी असेल आठवड्यामध्ये, त्या आठवड्यात तरी आम्ही म्हणजे व्हिडिओचं काम करून घेतो. अरे वा. आता मुलांमध्ये काही बदल होतात असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हो हो. काय काय बदल जाणवले मुलांमध्ये? म्हणजे नाही का त्यांना जो अभ्यास रोजचा अभ्यास जे मुलं करतात शाळेतला म्हणजे क्लासचा वगैरे, तर त्या अभ्यासामध्ये मुलांमध्ये थोडासा बदल, मुलांना म्हणजे अजून आवड निर्माण झाली की नाही का, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी काहीतरी वेगळं तरी करायला मिळतं, त्यामुळे आवडीने अजून क्लासचा शाळेतला अभ्यास करतात. परत त्यांना व्हिडिओ पडायचे अगोदरच विचारतात की अरे उद्या कोणता व्हिडिओ पडणार आहे रे मम्मी घरी येऊन, नाही का, म्हणजे जशी तशी मुलं आमची म्हणजे ना मुलं पण उत्सुक आहेत तर आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघायला. वा, खरंच ऐकून खूप आणि तुमच्याशी सगळ्या जणांची गप्पा मारूनही खूप मजा आली आणि तुम्ही प्रयोगही खूप छान करून बघत आहात. बरं, मग प्रियांकाताई, अंजुताई, काजलताई, दीपमालाताई आणि वर्षाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीकडे, स्थळ, वस्तू किंवा एखाद्या घटनेकडे पाहिलं तर तुम्हाला त्यातलं सौंदर्य किंवा त्याचं महत्व कळू शकेल. त्यामुळे ही सकारात्मकता तुम्हाला तुमच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवी उभारी देऊ शकते. यासाठी एकच करा, दिवसभरात तुम्ही अनुभवलेल्या, पाहिलेल्या किमान 5 सकारात्मक गोष्टींची नोंद करत चला. मग बघा, हळूहळू ही संख्या वाढत जाईल आणि एक सकारात्मक वळण तुमच्या व्यक्तिमत्वाला देखील मिळेल. भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.